बेळगाव शहराला लागून खाजरवडी गाव ओपन प्लॉट्स वगैरे पण पाटील मळा म्हणून ओळखला जातो आहे, म्हणजे शेतीचं बाग असं हे ठिकाण आहे। आणि या ठिकाणी साप आलाय, मालकांचं नाव कसं? अशोक पाटील। अशोक पाटील ने कोणी बघितला म्हटलं साप? हा म्हणजे मुलाने बघितला तुमच्या आणि हा वर चढला कुठं गेलाय आपल्याला शोध घ्यावा लागेल। अशा प्रकारे तो पायऱ्यातच बसलेला आहे। आहे आता आहे शांत बसा। तर आपल्याला दिसलेलं आहे नाक पण आहे, नाग आहे, एवढा वेळ थांबून सुद्धा तो राहिला। हे ठिकाण जसं होतं त्यामध्ये आणि सांगायला मी तुम्हाला काळजी घ्यावं लागतेच। जुन्या घरात तेवढं सामान असतं, काय करणार त्याला? अतिशय स्वच्छ असलं ठिकाण असलं तरी बाजूला शेती आहे आणि आपण निरीक्षण करू शकतो हे सगळे तुकडेवर केले आहेत, हे सगळं उंदराने केलेलं लक्षात घ्या। त्यामुळे ओपन जागा असल्यामुळे उंदीर कुठून येऊ शकतात, 6 महिन्यामागे ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे लक्षात घ्या। आणि त्यामुळे ते कुठे येऊन बसू शकतात बघू शकता कशा असतात। नागाला ओळखताना पाठीब्याच्या बाजून पण ओळखता यावं, त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती कशा प्रकारचे डाग आहेत, थोडेसे डाग वाढतात आणि ही काळसर पांढरा असं दिसतो आहे। म्हणजे सापाला उलटा जरी असला तरी आपल्याला ओळखता यावं। आणि हे जे आपल्याला आपण बघताय ह्याला शल्क म्हणतात आणि ही शल्क अखंडित असतात शिपटीपर्यंत आणि ह्या शल्कावरनं पण सापांना ओळखता येत आहे आणि कातीवरनं पण अंदाज लावता येतो आहे। अशा प्रकारे तो आज सरपटताना दिसतोय बघू शकता। खरं तर आपण अंदाज लावत नाही, सापांना दिसल्यानंतर आपण काळजी घेत असतो, न दिसता आपण काळजी घेणं गरजेचं आहे। हा मात्र साधारण 3-4 फुटाचा नाग असू शकतो, बघूया आपण असं लागतो ना का। धरा इकडं धरा तुम्ही आरामात, काय प्रॉब्लेम नाही। तर आपल्या इथं अशा प्रकारे साप येतात आपण घाबरतो वगैरे, पण तुम्ही आला असता गेला असता खरं त्यांच्या मुलाला हा साप दिसला नाहीतर आपण लक्ष पण ठेवत नाही। प्रत्येक ठिकाणी असं होत असतं लक्षात घ्या, दिवसभरातला अनुभव मी सांगत असतोय आणि रोज, आणि त्यामुळे सापाकडे शिकायला मिळतं की साप मी कुठेही राहतो आपण काळजी घ्या हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतो। आणि मी जिथं थोडक्यात आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला की तिथं हे स्वच्छ जरी ठिकाण असलं तिथं मात्र उंदराने डेपो केला होता आणि पेपरवर टाकले त्याचे तुकडे तिथं बघितला आणि त्यामुळे वासानं साप सतत उंदरांच्या पाठीवर असताना माणसाजवळ उंदरं येतात म्हणून आपल्याकडे साप येत असतात लक्षात घ्या। अतिशय सुंदर हा साप आणि साधारण 3.5 वर्ष वयाचा हा साप असा हरकत नाही लक्षात घ्या। 1.5 तासाचं अंतर झालं, यांनी मात्र खालून बघत थांबले होते, वडील वरून कडी लावली होती, हे महत्वाचं होतं लक्षात घ्या। म्हणजे साप कुठं आहे, कसा आहे आणि कशा स्थितीत आहे, तो किती वेळ थांबणार आहे याला फार महत्व आहे, आम्ही किती वेळ येतो याला कधीही महत्व नाही आहे लक्षात घ्या। आणि ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या। आपली भीती दूर व्हावी म्हणून मी साप पकडतो, एखादा साप पकडून भीती दूर होत नसते, आपल्या आजूबाजूला सतत साप असतात आणि आपल्याला ते सतत आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो। बघितलेले लोक घाबरतात हे जरी खरं असलं न बघता आपण घाबरावं, आपण आपल्या मुलाबांची काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, जेणेकरून सर्पदंश टाळता यावेत। अतिशय चुकूनच काहीतरी झालं तर अशा घटना घडतात, नाही तर साप स्वतःहून आपल्याला काय करत नाही हेही मला सांगायचं वाटतं लक्षात घ्या। त्यामुळे विनाकारण अनाठही आपण घाबरू नये सापांना आणि घाबरून सापाला मारू नये लक्षात घ्या। साप वाचवण्याचा आणि माणसांना वाचवण्याचं हे काम आहे लक्षात घ्या खऱ्या अर्थानं। आणि आपण जर सापांना ओळखायला शिकला, सापांची माहिती करून घेतला आणि भीती आपली दूर झाली तर ये ही व्हिडिओ बनवण्याचं सार्थक होईल असं मला वाटतंय। हा सापांना जगवण्याचा भीती दूर करण्याचा प्रवास सुरू होणार आहे। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला देत असता त्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद।
आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.